आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडलाय. यवत गावाच्या हद्दीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळते. तर आज सकाळीच त्यांचं अपहरण झालं होतं. सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकरांचे मामा आहेत. तर या प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडलेला आहे. यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळते. पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. आज सकाळी आम्हाला माहिती प्राप्त झाल्या होत्या, शेवळवाडीला एक वाघ माणूसच्या नावाच्या व्यक्ती आहे, त्यांना कोणीतरी चार लोकांना किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे. डीबी टीम, 5 DB टीम आणि क्राईमच्या टीम सर्व काम करत आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण आहे, ग्रामीण भाग आहे, सोलापूर या सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे. तिकडं पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाली तर ते पण अलर्ट केलेले आहे. आम्ही आमचा शोध चालू आहे. हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुःखद बातमी मलाही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे. आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल.